हाक तुमची साथम। ऐनवेळी आलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचं कापलेलं तसंच उभ्या पिकाचं पाण्यात बुडून मोठं नुकसान झालंय। अगोदरच कोरोना काळात शेतकऱ्यांकडे पैसे नसतानाही सावकारी तसंच सहकारी कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी शेतीची लागवड केली होती। अशातच अचानक झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतलाय। परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या परतीच्या पावसामुळे कापलेलं पीक आणि उभं असलेल्या पिकांचं नुकसान झालंय। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कापलेल्या व उभ्या पिकांचे पंचनामे करावेत आणि काही भागात फक्त कापलेल्या पिकांचाच पंचनामा केला जातोय, तरी तसं न करता सरसकट पिकांचे पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन कापलेल्या तसंच उभे असलेल्या खराब झालेल्या पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावे तसंच झालेल्या नुकसानीची त्वरित आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते। बयान पाहिजे होतं ते मोठ्या कष्टाने म्हणजे महागीचं बयान घेऊन आणि शेतीसाठी कर्ज काढून आम्ही ते बयान पेरलं आणि तो तेव्हाही पाऊस उशीर आला। कसं मस तरी ते बयान पेरलं उगवलं, पाणी उशीर आल्यामुळे पाणी नसल्यामुळे तरी सुद्धा आम्ही कशी तरी ती शेत भाताची आवणी केली कर्ज बाजार करून आणि आता मात्र ते पीक हातात आलं होतं, तोंडात आलं होतं। तोंडातील घास या निसर्गराजाने अवकाळी पाऊस भयानक झाला। भयानक परिस्थितीमध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की हातातील पीक त्या पावसामुळे इतकं नुकसान झालेलं आहे आणि भुई सपाट झाले, त्याच्यात पाणी साचलंय आणि ते पीक हातात घेणं सुद्धा फार मुश्किल आहे। आतापर्यंत आम्ही शासनाकडे बऱ्याचशा तक्रारी केल्या, परंतु शासनाचा माणूस कुठलाही अधिकारी किंवा काही अजून आम्हाला काही भेट दिली नाही। आमच्या गावाला कोणीही दुर्लक्ष पाठ केलेली आहे आणि म्हणून सरकारने याची दखल घेण्यात यावी आणि आमच्या या भात क्षेत्राची अखंड जी भात आहे शेती आपलं हे नागली आहे वरई आहे पूर्ण शेतीची फार अशी भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे, तरी शासनाने याची कृपया दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, काहीतरी नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतोय आणि शासनाने लवकरात लवकर आपले अधिकारी पाठवावे आणि आमचे तत्कालीन पंचनामे किंवा काही जी शासनाची प्रोसिजर असेल त्या पद्धतीने प्रोसिजर करा। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दौलत चौधरी, सुरगाणा।